लता दिदी गाण सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज बाराव्या वर्षी निधन झाले देशभरात शोक काळा पसरली आहे अशातच त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंना उजाळा दिला जात आहे लता दिदींचे चाहते संपूर्ण जगात आहेत आणि प्रत्येकाच्या मनात आजही एक प्रश्न भेडसावत आहे तो म्हणजे लता दिदींनी लग्न का केलं नाही त्या मागची कहाणी ही अतिशय हृदयद्रावक आहे तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की लता दिदींच एका व्यक्तीवर प्रेम होत पण ती व्यक्ती कुणी सामान्य नव्हती तर ते एक महाराज होते लता मंगेशकर यांना आपल्या भावाचा हृदयनाथ मंगेशकरांचा मित्र आवडत होता लता मंगेशकर यांनी कुणी एका सामान्य व्यक्तीला नाही तर एका महाराजाला निवडलं होतं मीडिया रिपोर्टनुसार लता मंगेशकर यांचे डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राजसिंह यांच्यावर खूप प्रेम होत एवढंच नाही तर लता दिदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर हे महाराजांचे मित्र होते मात्र हे प्रेम लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही दोघांच्या प्रेमात राजघराणं आलं सामान्य घरातील कोणत्याही मुलीला आपल्या घरची सून करणार नाही असं वचन राज यांनी आपल्या पालकांना दिल्याचं सांगितलं जातं हे वचन राज यांनी मरेपर्यंत पाळलं त्याच वेळी लता दिदींवरही त्यांच्या संपूर्ण घराची जबाबदारी होती म्हणूनच त्यांनीही पुढे जाऊन कधी लग्न केलं नाही पण लता दिदींप्रमाणे राजही आयुष्यभर अविवाहित राहिले राज हे लता दिदींपेक्षा सहा वर्षांनी मोठे होते त्यांना क्रिकेटची खूप आवड होती ते दीर्घकाळ बी -सी -सी चे सदस्यही होते सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील